आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीच्या विकासासाठी मिलिंद चौगुलेंच्या पाठीशी राहा. निपाणी नगरीतील सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध. आमदार सौ शशिकला जोल्ले. भाजपाचे उमेदवार मिलिंद चौगुले यांचा लोकसंपर्क मोठा आहे. विकास कामे करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. विकासासाठी त्यांच्याच पाठीशी राहा असं आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलंय. निपाणी नगरीतील सर्व समस्या दूर करून निपाणी नगरीचा कायापलट करून जनतेच्या मूलभूत अडीअडचणी सोडवण्याबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी 31 तारखेला होणाऱ्या निपाणी नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असं आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलंय. त्या वॉर्ड नंबर 3 मधील भाजपाचे उमेदवार मिलिंद चौगुले यांच्या प्रचारात आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अमित साळवे, अशोक राऊत, सुनील कोपार्डे, अनुज कमते, दिलीप कदम, जयवंत पाटले, संजय सूर्यवंशी, हेमंत चौगुले, शुभम चौगुले, अनिल हिरुमडे यांच्यासह वॉर्डातील ग्रामस्थ, महिला व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. शौचालय नाही, आम्ही बायका कुठं शौचालयाला जायचं? गल्लीमध्ये रस्ता नाही, प्यायला व्यवस्थित पाणी नाही, गल्लीमध्ये लाईट नाही, मला राहायला घरकुल नाही, मला खायला रेशन नाही. हाय की नाही? अजून मागा लागला की नाही? मग 72 वर्ष तुम्ही मतदान करत आला, 50 वर्ष मतदान करत आला, अजून लोकांकडे किती मागणार? हे माझा प्रश्न आहे. कारण तुम्ही, आम्ही निवडून आलेले, मी आमदार असेल, तुमच्या वार्ड पुरतं निवडून दिलेल्या तुमचे नगरसेवक असतील. हे आम्ही उगाच निवडून येऊन एसी गाडीमध्ये चैनी करायला निवडून आलं नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला निवडून दिला. मला दुसऱ्यांदा तुम्ही आमदार म्हणून केलाय, तर मी आमदार म्हणून माझ्या गाडीत बसून फिरण्यापेक्षा मी तुमच्या समस्या निवारण करण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलाय. असंच 5 वर्ष मी फिरलो आणि 6व्या वर्षी मतदान मागायला आलो, तर दुसऱ्यांदा मला आमदार केला असता काय तुम्ही? नाही, आजपर्यंत काय झालंय ते विसरूया, परंतु हितून पुढे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही घातलेला एक एक मत, मताचं दान म्हणतात, कन्यादान, गोदान, भूदान, त्याच्यामध्ये मतदान म्हटलेलं आहे, मत देखील दान करायला पाहिजे. तर तुम्हाला या देशाचा इतिहास देखील घडवण्याचं ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून आपण जे नगरसेवकांना निवडून देता, आमदारांना निवडून देता, ते तुमच्या सेवा करण्यासाठी. सेवा म्हणजे काय? तुम्ही काय फार आमच्याकडे मागणार नाही? गल्ली चांगला असायला पाहिजे, रस्ता चांगला असायला पाहिजे. आता साखरवाडीचा इतिहास आहे, एक तरी रस्ता चांगला आहे काय? गटरी स्वच्छ आहेत काय? शौचालयाला जायला किती त्रास व्हायला लागलाय? हे सगळं निवारण व्हायला पाहिजे. तर ह्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी मिळून मिलिंद चौगुलेंना निवडून द्यायला पाहिजे. कारण मी तरी आमदार आहे, गेल्या आमदारकीच्या 5 वर्षामध्ये 753 कोटीची कामं मी मतदारसंघामध्ये केलंय. मग तुम्हाला मनात येईल 753 कोटी म्हणा लागलाय, मग आमचं गटर का झालं नाही, आमचं शौचालय का झालं नाही? तर मी एक आमदार, मला प्रत्येक एक एक वार्डचं जबाबदारी नसतंय. 31 वार्ड आणि 56 फेरी माझ्या मतदारसंघामध्ये येते. एक एक वार्डसाठी आपले एक एक नगरसेवक असतात. आणि जेव्हा नगरसेवकांच्या कडून होत नाही, तिथं अजूनही जास्तीचं फंड पाहिजे, तर तिथं आमदारांनी हातभार लावायचा. त्याच्या त्यामध्ये आपण दोघांनी मिळून काम करायचं असतं. गेल्या वेळेला मला करायचं जिद्द होतं, परंतु नगरपालिका आपल्या हातात नव्हती, नगरपालिका विरोधात होतं. प्रत्येक वार्डमध्ये गार्डन करायचं मी ठरवलं होतं. प्रत्येक वार्डमध्ये आम्हाला आता हे बिस्लरी पाणी आणलंय, 25 रुपये खर्च करून मला 1 लिटर रुपये पाणी आणलंय. कशासाठी? मी आमदार आहे म्हणून. मग माझी जनता, मी हे पाणी पितो, तर माझा गरीब जनता देखील हेच पाणी प्यायला पाहिजे. तर